नमस्कार मित्रांनो, आता आपण पुढचा पाठ बघूया. इयत्ता 9वी भूमिती पहिले प्रकरण. पुढचा टॉपिक आहे दरम्यानता, बिटवीननेस. जर पी क्यू आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील तर त्यांच्यामध्ये दरम्यानताच्या तीन शक्यता आहेत. त्या कशा आहेत बघा. क्यू हा बिंदू पी आरच्या मध्ये असेल, किंवा आर हा बिंदू पी आणि क्यूच्या मध्ये असेल, मध्ये म्हणजे दरम्यान असेल, किंवा पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान असेल. केव्हा? ज्यावेळेस पी क्यू आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील, म्हणजे एकाच रेषेत असतील, तर ते असे असू शकतील किंवा या पद्धतीने असू शकतील, किंवा आर पी क्यू या पद्धतीने असू शकेल. जर पहिली शक्यता पाहिली तर क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. दुसऱ्या शक्यतेत आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. तिसऱ्या शक्यतेमध्ये पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. मग त्यावेळेस जे आहे ते आपण असे लिहितो, पी हा बिंदू क्यू आणि आरच्या दरम्यान आहे. म्हणजे क्यू हा मध्ये आला, पी आणि आरच्या तो मध्ये आला, दरम्यान आला, असं आपल्याला म्हणता येईल. या पद्धतीने आपण दरम्यानता जी आहे ती दाखवू शकतो. आता याच्यावरची गणितं आपल्याला विचारली जातात. आता हा दरम्यान लिहायचा असेल, आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे, याचा अर्थ काय? पी डॅश आर डॅश क्यू, याचाच अर्थ आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. हे कसं लिहिणार? आर डॅश पी डॅश क्यू. आता बघा पुढचं एक गणित दिलं आहे. संख्या रेषेवर ए बी आणि सी हे बिंदू असे आहेत की. आता संख्या रेषेवर म्हणजेच याचा अर्थ काय? हे एकाच रेषेत आहे, हा त्याचा अर्थ झाला. आपल्याला दिलं आहे डिस्टन्स ए बी बरोबर 5, डिस्टन्स बी सी बरोबर 11 आणि डिस्टन्स ए सी बरोबर 6, तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे किंवा असेल. आताच आपण तीन शक्यता पाहिल्या, मग त्यापैकी इथे कोणती शक्यता असेल, कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? तर सुरुवातीला काय विचार करायचा, आपण आपल्या जे डिस्टन्स दिलेलं आहे बघा, 5 दिलं आहे, 11 दिलं आहे आणि 6 दिलं आहे, तर यामध्ये सर्वात मोठं डिस्टन्स बघणार. जर हे एक रेषे दिले असतील तर, नाही एक रेषे असेल त्यासाठी आणखी वेगळा विचार करावा लागेल, पण हे संख्या रेषेवर आहेत म्हणजे एक रेषे आहेत. मग इथे काही विचार न करता जे मोठं अंतर आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, ते आहे बी सी 11. आपण इकडे लिहूया बी आणि सी, म्हणजेच काय? हे अंतर जे आहे हे झालं आहे 11. ओके, मग आता बघा डिस्टन्स ए बी 5 दिले तुम्हाला. डिस्टन्स ए बी किती आहे? 5. म्हणजेच काय? बी हा बिंदूपासून ए हा बिंदू किती अंतरावर आहे? 5 अंतरावर आहे. आपण समजा या बाजूला गेलो तर समजा इथे हा ए बिंदू घेतला तर हे अंतर किती येणार आहे? 5. आणि पुढे दिलं आहे ए हा बिंदू सीपासून 6 अंतरावर आहे, म्हणजे हे अंतर किती आहे? 6. तर आपल्याला लगेच लक्षात येईल 5 अधिक 6 किती होतात? 11. म्हणजेच काय? बिंदू ए हा बी व सीच्या दरम्यान आहे. मग ते आपल्याला असं लिहिता येईल बी डॅश ए डॅश सी. आणि हेच जर आपल्याला लिहायचं असेल, डिस्टन्स बी सी बरोबर 11 दिलं आहे, मग आता डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी काढूया. आता डिस्टन्स ए बी किती होतं? 5, आणि हे 6, म्हणजे किती झालं? 11. आणि हे किती दिलं? डिस्टन्स बी सी, म्हणजेच काय? डिस्टन्स बी सी. थोडक्यात आपल्याला असं लिहिता येईल डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी, म्हणजेच काय? ए हा बिंदू बी व सीच्या दरम्यान आहे. वाटतं यासारखीच पुढची गणित तुम्ही करा. एक रेषे दिली असतील तर सर्वात मोठी अंतर काय दिलं आहे ते बघा, आणि त्यावरून तुम्हाला लगेच कळेल की दोन बिंदूंच्या दरम्यान कोणता बिंदू आहे. पुढे बघूया सराव सिंच 1.1. आता हे आपलं झालं आहे. काय बघा, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. डिस्टन्स बी काढायला सांगितलं आपल्याला, हे सगळे आपल्या निर्देशक दिलेत मी सांगितल्याप्रमाणे. आधी बघा बीचा निर्देशक बघा काय आहे, किती आहे? 2. ओके, नंतर विचारलं ई, ईचा निर्देशक किती आहे बघा, ई कुठे? हा इकडे 5. काय सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये? मोठी संख्या 2 की 5, 5 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. 5 वजा 2 बरोबर 3, म्हणजे हे अंतर किती आहे? डिस्टन्स बी अंतर किती आहे? 3 आलं. तुम्ही बघा इथे पडताळी पाहू शकता, हा बी आहे हा ई आहे, यांच्यामधलं अंतर 1 असतं. हे 1
दोन आणि तीन म्हणजे तीन आलं. डिस्टन्स जे ए विचारलं आहे, बघा जेचा निर्देशक जे कुठे वजा दोन वजा दोन नंतर ए, एचा निर्देशक बघा काय दिलाय एक, तो आहे एक. आता मला सांगा वजा दोन मोठा आहे की एक, तर एक मोठा आहे. तर एक मधून वजा वजा दोन केले, एक वजा वजा अधिक म्हणजे दोन म्हणजे किती आले तीन. डिस्टन्स पी सी बघा, चला पीचा निर्देशक सांगा पटकन. पी वजा चार, नंतर आहे सी, सीचा निर्देशक किती बघा तीन. याच्यात मोठी संख्या कोणती, तर ऑब्व्हियसली तीन आहे, तर तीन मधनं चार वजा करायची. तीन वजा वजा चार म्हणजेच काय, तीन अधिक चार बरोबर सात. पुढची गणित तुम्ही सर्व करायची अभ्यास 1.1 मधली. दुसरं गणित बघा, बिंदू एचा निर्देशक एक्स आणि बीचा निर्देशक वाय आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा. सोपं आहे सुद्धा बघा, इथे एचा निर्देशक एक्स आणि वायचा बीचा वाय दिला आहे. आता एक आणि सातमध्ये मोठी संख्या कोणती, सात. सात ही मोठी आहे म्हणजेच काय, डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं असेल त्यास आपण एक्स वायचा विचार न करता मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. सात वजा एक म्हणजे किती सहा. इकडे सहा आणि वजा दोन आहे, ऑब्व्हियसली मोठी संख्या काय येणार सहा, म्हणजेच काय येणार डिस्टन्स ए बी बरोबर सहा वजा वजा दोन म्हणजेच काय, सहा अधिक दोन म्हणजेच किती आले आठ. इकडे बघा वजा तीन आणि सात मोठी संख्या काय सात, इकडे सुद्धा डिस्टन्स ए बी बरोबर सात वजा वजा तीन म्हणजेच काय, सात अधिक तीन बरोबर दहा. चला पुढे, खालील माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. आता आत्ताच आपण मागच्या पेजवर तिथे गणित पाहिलं, आधी काय बघणार हे एक रेषीय आहेत किंवा नाहीत. तर बघा इकडे सात दहा तीन, सर्वात आधी फोकस करणार मोठी, मोठं अंतर किती पी क्यू. एक लाईन काढतो मी, हे समजा अंतर आहे पी क्यू बरोबर आहे. आता पी पासून आर सात अंतरावर आहे, पी पासून आर समजा हा इकडे सात असेल, हा सात, तर क्यू आणि आर किती तीन, यांची बेरीज सात अधिक तीन दहा होते, म्हणजे ते एक रेषे आहेत आणि त्यांची दरम्यान तर काय असणार आहे मग पी डॅश आर डॅश क्यू, म्हणजे आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे हे आपल्याला कळत आहे. पुढच्या गणितात बघूया, पी एस आठ एस टी सहा आणि पी टी चार, मोठी संख्या आठ आहे. आता समजा मी इकडे ही काढली आर एस हा काढला, किती तो आठ. आता एस टी सहा घेतला, इकडनं टी येणार समजा माझा हा इकडे हा सहा आला आणि मग आर टी किती आहे चार, आणि हे टोटल अंतर जे होतं हे किती होतं आठ होतं आणि यांची बेरीज केली तर ते किती होते दहा होते. म्हणजे थोडके यावरून आपल्याला काय कळतं, या दोन लहान संख्यांची बेरीज जर मोठ्या संख्ये एवढी आली नाही तर त्या ते बिंदू एक रेषीय नसतात. म्हणजेच काय, इथे दरम्यान त्याचा प्रश्नच येत नाही कारण हे दोन हे तीन बिंदू एका रेषेत नाहीत. हे कसं ठरवलं, हे आपण या पद्धतीने ठरवतो, सहा अधिक चार किती होतात दहा होतात, इथे आपल्याला दिलंय आठ, त्यामुळे हे बिंदू एक रेषीय नाहीत. इकडे हे एक रेषीय येत आणि दरम्यान तर याचं कारण काय, जी मोठी संख्या आली दहा, उर्वरित दोन संख्या ज्या आहेत सात आणि तीन यांच्या बेरजी एवढीच असते जर ते एक रेषीय असतील, आणि इथे दिलंय सात अधिक तीन दहा होतात म्हणजे एक रेषीय आहेत आणि दरम्यान तर आपण काढली. आता हे एक रेषीय असू शकत नाही म्हणजे दरम्यान तर आपल्याला काढता येणार नाही. एक रेषीय का नाहीत, ज्या दोन लहान अंतर आहेत त्यांची बेरीज मोठ्या अंतरा एवढी येत नाही आहे, ती जास्त होते. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दुसऱ्या गणितामध्ये हे बिंदू एक रेषीय नाहीत. धन्यवाद. पुढच्या गणितांची प्रॅक्टिस करा. थँक्यू.